नमस्कार, जय कोल्हापूरकर व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत वंदे भारतमधून ठाणे ते शिर्डी. ही ट्रेन 6:49 ठाण्याला आली आणि ठाण्यावरून 6:51 सुटली. नाश्ता आलेला आहे आमचा. तर या नाश्त्यामध्ये आपण उपमा आहे, भाजी आहे, दही आहे आणि पराठा आहे. हे प्रॉपर तुम्हाला नाश्ता दिला जातो. एक टाइम चहा मिळालेला आहे. जोडले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आतून सुद्धा आपल्या कोचपर्यंत जाऊ शकता. आता आपण ई सी कोचमध्ये चाललो जाऊ. ई सी कोचमध्ये पण तुम्ही आतून ट्रॅव्हल करू शकता. ई सी कोचची सिटिंग, ई सी कोच अशी सिटिंग आहे, 2x2 स्पेशियस सिटिंग अरेंजमेंट इज लाईक 2x2. सो नॉनवेज बुक टू वाय और 15 में भी वेट बुक हुआ. हॅलो फ्रेंडली ग्रुप. तर आपण कोच 9 आपल्याला 12 जायचं ना. कसं वाटतं तुला तो आता एवढा चाललास तू, खूप वॉकिंग झालं तुझं, ट्रेन मध्ये चालतोयस तू, किती मस्त वाटते. आता अजून 2 कंपार्टमेंट आहेत. हे बघा, मस्त सेटिंग मिळाले तुम्हाला. तो मला भेटायला कसं वाटतं तुला ट्रॅव्हल करून? मजा येते. स्नॅक्स नाश्ता केला, बाहेरचं पण सिनेरी खूप छान आहे, गाडीचा स्पीड खूप मस्त आहे, खूप मजा वाटते. अकरा वाजून 25 ही ट्रेन शिर्डीपर्यंत पोहोचली. चाललो बॅट एन्जॉय वॉटर पार्कला. साई मंदिर पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर वॉटर पार्क आहे बॅट एन्जॉयचं. तिथे तुम्ही दर्शनानंतर वेळ घेऊ शकता बॅट एन्जॉय वॉटर पार्कमध्ये. त्याच्याच ऑपोजिटला थीम पार्क आहे. माझ्या ब्लॉगमध्ये आमच्या व्हिडिओमध्ये थीम पार्क दाखवलेला, तर ते थीम पार्कमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. साई तीर्थ थीम पार्क सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. लागलेला आहे आणि तो क्रीम लावून बोलेल.
ठाण्याच्या रिटर्न प्रवासामध्ये आपल्याला नाश्त्याला वडा मिळतो आणि त्याबरोबर स्नॅक्स मिळतात, चहासुद्धा मिळतो आणि पूर्ण जेवण मिळतं. नंतर आईस्क्रीम मिळतो. जेवण वगैरे सर्व व्यवस्थित होतं. शिर्डीचा प्रवास तर आमचा खूप मजेत गेला. पुन्हा आम्ही शिर्डीला प्रवास करू. बाय बाय वंदे मातरम.